लेके डुबके मरूंगा. तुम्ही पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत, परंतु सरकार तुमचं आहे, गृह खातं तुमच्याकडे. सोडा हो तिकडे, सरकार माझं आहे, मी सरकारमधला एक सामान्य सदस्य आहे ना. सरकार माझं आहे, सरकार माझं आहे, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मग सरकारमधल्या दोन प्रमुख नेत्यांनी फोन केल्यावर पोलीस का सिरियस नाहीत? उपमुख्यमंत्री अजित दादांनी फोन केला, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोन केला, आता काही मिनिटांपूर्वी अंबादास दानवेंचा फोन एसपींना आला. का सिरियस नाही अकोला पोलीस? हे जाऊ द्या. अनेक संशयास्पद मृत्यू झाले ना अकोल्यामध्ये. खड्यांमध्ये एक संशयास्पद मृत्यू झाला, दयांडा पोलीस स्टेशनला संशयास्पद मृत्यू झाला, आरोपींचे संशयास्पद मृत्यू. प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय का कोणी? हे सगळं काढलं ना, बात निघली तर दूर तक जाएंगी. माझ्या मुलीला आज संविधान घेऊन इथं बसावं लागलं, हे एका बापाचा अंतःकरण काय बोलते बाप म्हणून मला प्रश्न विचारा. हे जाऊ द्या, महायुती महासत्ता सत्तेतला आमदार चुलत गेलं राजकारण. एखाद्या जीवावर जर कोणी उठला असेल, मी त्या कुटुंबातला एकमेव प्रमुख आहे. मी जर मेलो तर यांना काय भेटणार? एक पोरगा मेला, हे सालेन यांना संवेदना नाहीत कोणत्या. मी जर मेलो तर ह्या पोलीस काय, हिचा काय दोष आहे सांगा ना. कालची तुम्हाला आणखी घटना सांगतो की ज्या गाडीवर या हरामखोरांनी हल्ला केला, 5 मिनिटांपूर्वी आरडीजी जे पब्लिक स्कूल आहे तिथं माझा 3 वर्षाचा मुलगा माझ्या ड्रायव्हरने त्याला त्या गाडीतच सोडलं होतं. तो तिथून बाहेर निघाला आणि थोड्या वेळानंतर रेस्ट हाऊसला गाडी आली. विचार करा, या गुंडांनी त्या गाडीवर दगड मारला असता तर 3 वर्षाच्या बाळाचा जीव गेला असता ना. पण तुम्हाला 3 वर्षाचं लहान बाळ, एक 6-7, 6-7 शिकणारी मुलगी, याच्या बापाला मारून जर तुम्ही आसुरी आनंद घेत असाल हरामखोरांनो, तर एक बाप म्हणून मी तेवढा खंबीर आहे. राजकारण गेलं खड्ड्यात, मला नको राजकारण. महायुती बी हे ते सगळं बाजूला ठेवा, पण मी तुम्हाला एक सांगतो की आता मी पण रस्त्यावर उतरलोय. ते जेवढे नंगाट आहेत त्यापेक्षा जास्त नंगाट अमोल मिटकरी आहे. फक्त आणि फक्त माझ्या शिवशाहू फुले आंबेडकरी चळवळीच्या भरोशावर. बाप म्हणून हतबल झाला? हतबल नाही, मी हतबल नाही आहे. हतबल असतो तर पुरीला घेऊन आलो नसतो, सांगितलं असतं दहा शाळेत मी पाहून घेईल. हतबल होणाऱ्या बापापैकी नाही, शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारा मर्द मावळा आहे मी. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सांगणारा माणूस आहे. हतबल होणं नाही शिकवलं. अण्णाभाऊ साठेने दुबळं जिणं सोडून स्वाभिमानाचं जिणं जगवणं शिकवलं, ते अण्णाभाऊचा फोटो घेऊन बसलो आहे. त्यातला मी माणूस आहे, त्यातला कार्यकर्ता आहे. हतबल फतबल नाही. हतबल असतो तर मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना बोलायलो असतं, साहेब मला पोलीस सहकार्य करत नाही, तुम्ही पोलिसांना सांगा. पोलीस काय झोपलेत का? आज माझ्यावर ही वेळ आली महायुतीच्या सरकारमध्ये, याचं गांभीर्य मुख्यमंत्र्यांनी घ्यावं, गृहमंत्र्यांनी पण घ्यावं. मुख्यमंत्र्यांचा पण फोन अपेक्षित होता आम्हाला. हे अकोला पोलिसांचं अपयश आहे. त्याचं कारण, अकोला पोलिसांना माझ्या समोर मी ज्यावेळेस फोन केला होता, गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सक्त निर्देश दिले होते. नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.